आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सांगलीतील गुंड जर जयसिंगपुरात लपत असतील तर कडक कारवाई, अपर जिल्हा पोलीस प्रमुख श्रीनिवास घाडगे यांची माहिती. सांगली आणि मिरजेतील तडीपार आणि कुख्यात गुंड आता आश्रयासाठी जयसिंगपूर शहरात वास्तव्यास असतील तर त्यांचा कडेकोट बंदोबस्त केला जाईल, असं विधान अपर जिल्हा प्रमुख श्रीनिवास घाडगे यांनी केलं आहे. डीवायएसपी कृष्णात पिंगळे हजर झाले आणि गावगुंडांचा चांगलाच बंदोबस्त झाला. शिरोळ तालुक्यात गुंडांची हालचाल मंदावली, मात्र जयसिंगपुरात सांगली आणि मिरजेतील कुख्यात गुंड आश्रयाला येत आहेत आणि याचा विपरीत परिणाम जयसिंगपूर शहरातील सामाजिक जनजीवनावर होण्याची भीती आहे. याबद्दल अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी अशा गुंडांना जयसिंगपुरात थारा मिळणार नाही, अशी व्यवस्था होईल, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. यावेळी त्यांनी इराणी टोळीचा बंदोबस्त केल्याचं सांगितलं. जयसिंगपुरात जे छुपे गावगुंड आहेत त्यांच्यावरही कारवाई होईल असंही त्यांनी सांगितलं. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. सांगली जिल्ह्यातील मोकड जे गुंड आहेत जयसिंगपूर शहराचा संसद स्थायिक होत आहे, याबद्दल आपण गांभीर्य लक्ष घालून चांगला पर्याय निवडावा. आणि इथे म्हणजे सांगली आता बघताय इचलणी पाठोपाठ सांगलीमध्ये ते मोकड कुठे घेतात त्यावरती आपल्याकडून आपण गांभीर्य लक्ष चांगला एक पर्याय निवडा ही आमची इच्छा आहे. नाव काय सांगा काय इचलकरंजी शहरातील आणि परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी गेल्या 6 महिन्यामध्ये आम्ही जवळपास 12 मोका कारवाया केलेल्या आहेत. मोकांचे जे काही कलम आहे ते 12 महिन्यानं लावले, त्याच्यामध्ये 72 आरोपींना आम्ही अटक केलेला आहे. 72 आरोपी जयसिंगपूरमधलं चेन स्नॅचिंग आहे, वडगावमधलं चेन स्नॅचिंग आहे, हे कमी करण्यासाठी जयसिंगपूर स्थित असलेल्या इराणी टोळीलाही आम्ही मोका लावलेला आहे. त्यातलंही आम्ही एक आरोपी अटक केलेला आहे. आणि सांगली शहरातून जे काही आरोपी इकडं येत असतात त्यांचंही आमचं अभ्यास चालू आहे आणि त्यांच्यावरही लवकरात लवकर मोका लावण्याची कारवाई केली. नवीन महामार्ग जो सुरू झालेला आहे सांगली कोल्हापूर बायपास, इथे विविध ढाबे सुरू झाले आहेत, हॉटेल सुरू आहेत. रात्रीच्या वेळी मोठमोठ्या आलिशान गाडीमधून एक गुंड इथे येत असतात, जवळजवळमध्ये बसले असतात, दंगामस्ती जवळ चालू आहे, रस्त्यावर वाहनं लावणे, त्यामुळे हॉटेल प्रशासनाचं काही तिथे म्हणजे व्यवस्थाच नाही आहे. पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्य लक्ष द्यावं किंवा यामध्ये वेगळं काही गालबट लागू नये यासाठी प्रयत्नशील राहावं. मी मागणी आवाहन करतो जयसिंगपूरमधल्या नागरिकांना, अशा पद्धतीच्या जर काही घटना घडत असतील तर त्याची माहिती आपण आम्हाला द्यावी, पोलीस स्टेशनला द्यावी आणि अशा सर्व घटनांच्यावर पोलीस अत्यंत कठोर कारवाई करतील